कोण होणार कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष? कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व विविध समिती सभापती बदलाच्या हालचाली जिल्ह्यात वेगाने सुरू आहेत. जिल्हा परिषदेवर पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे आहे, तर नुकत्याच शिवसेना सदस्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर शिवसेने नेते आपल्या सदस्याची वर्णी कशी लागेल यात व्यस्त आहेत. तर नुकत्याच झालेल्या गोकुळ निवडणुकीत आमदार पी एन पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना साथ दिली होती. पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत, पण पालकमंत्री सतेज पाटील त्यांना संधी देणार का हे पाहावे लागेल. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आपले कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते. तर गोकुळ निवडणुकीत झालेली टोकाची ईर्ष्या पाहता पालकमंत्री सतेज पाटील काँग्रेस पक्षाच्या कोणत्या जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्ष बनवतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सह्याद्री लाईव्हसाठी मुख्य संपादक नितीन गोटे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.